हाय, हॅलो. मी तुमची विधू. आजच्या स्टॉपमध्ये घेऊन येत आहे काहीतरी खास, तर आपण ते बनवूया आणि मग पाहूया की आपण काय बनवणार आहोत ते. तर हे तेल मी ठेवलं आहे, पातेलं गरम केलं आहे, त्याच्यात तेल टाकलं आहे, ते बऱ्यापैकी तापलं आहे आणि आपण देणार आहोत आता फोडणी. आपण ही टाकली आहे मोहरी, जिरं आणि आता ही झाली आहे तिखट मिरची. आणि थोडं हिंग. आणि हे सगळं टाकल्यानंतर आता त्याच्यात जाणार आहे कांदा. कांदा थोडा परतून घ्यायचा, थोडासा लहान लाईट असा करायचा, तो थोडासा पाणथळ दिसायला लागतो तसा करून घ्यायचा त्यांना. आणि आता ह्याच्यात आपण टाकली हळद, त्याला आपण आता चांगलं असं परतून घेऊया. कांदा आता होत आला आहे. गरम मसाला थोडासा, थोडा गरम मसाला टाकायचा. आणि हा काश्मीरी लाल. हाटने टाकला आहे चाट मसाला. आता आपण हे सगळं नीट मिक्स करून घेऊया. आणि आता त्याच्यात टाकल्यापणे टमॅटो. याचा अर्थ तुम्हाला कळला असेल की मी काय बनवते आहे. ह्याला काही लोक टमॅटोची चटणी म्हणतात, काही जण त्याला कोशिंबीर म्हणतात, तर काही जण त्याला भाजीही म्हणतात, टमॅटोची भाजी. तर तुम्ही एकदा ही ट्राय करून पहा. अशा पद्धतीत टमॅटोची कोशिंबीर किंवा भाजी किंवा चटणी जे तुम्ही म्हणत असाल ते. मला आता नीट ढवळून घेऊया आणि मग मी तुम्हाला भाजल्यावर ती कशी दिसते आणि कशी लागते हे नक्कीच दाखवते. ते मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण त्यात चिमूट भरणं, साखर टाकायची. तर साखरेने चव येते, गोडवा नाही येत पण चव येते त्यामुळे. आता आपण याला झाकून ठेवणार आहोत. आणि हां, मीठ सर्वात शेवटी टाकायचं, कारण त्याचं पाणी सुटलं ना तर टमॅटोची चटणी, भाजी किंवा कोशिंबीर खाण्यासारखी होत नाही, कारण टमॅटोचं स्वतःचं पाणी सुटत असतं. आणि मीठ टाकलं तर अजून सुटतं. मग आपण मीठ नंतर टाकणार आहोत. आता आपण ह्याला झाकूया. ह्याला थोड्या वेळ शिजू द्या, जास्त वेळ नाही शिजायला लागत टमॅटो. मग आपण बघूया की ती कशी शिजते ती. फायनली टमॅटोची चटणी झाली आहे. तण त्याला आता चपातीबरोबर खाणं किंवा कोणती आमटी केली असेल तर भाताबरोबरही तुम्ही खाऊ शकता, म्हणजे तोंडाला लावायला साईड डिश असं. वाफ बघा केवढी येते. तर छान असा वास सुटला आहे, छान येतो आहे वास, मस्त येतो आहे. मी दाखवेन तुम्हाला खाऊन त्याची टेस्ट कशी झाली आहे. आणि जसं तुम्हाला बोललेली की लास्टला मीठ टाकायचं, मीठ आपल्या चवीनुसार टाका. तर तयार आहे आपली टमॅटोची चटणी. चपातीबरोबर खा, भाताबरोबर खा, म्हणजे भाताबरोबर म्हणजे साईड डिश म्हणून खा. तर तशी तुम्हाला खायची नुसती, मी तर आवडीने नुसती खाते, नुसती पण छान लागते. सो ट्राय दिस रेसिपी ॲट युअर होम अँड डू कमेंट. बाय. मी आता त्याला चपाती तशी तोडते, त्याला तूप लावलं आहे मम्मीने, मस्त तुपाची चपाती आहे. आणि ही अशी अशी छान अशी ना त्याच्यात लपेटायचं, त्याला असं घ्यायचं आणि असं. सो टेस्टी. आणि पहिलं म्हणजे माहिती आहे का, टमाटो महाग झाल्यानंतर ते आटा इतकं उतरल्यानंतर तर अजूनच टेस्टी लागतात. किती महिन्यानंतर असं टमॅटोची चटणी खाते असं झालं होतं की कधी टमॅटो स्वस्त होत आहेत आणि कधी भा अशी टमॅटोची चटणी खाते. आता तुम्हाला टमॅटोची मी एकदम आमटीही टाकेन. सो डू शेअर, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब. आणि एकदा ही भाजी बनवून पहा तुम्ही.